उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी तिरे या रस्त्याची दुरावस्था झाली असून प्रहार संघटनेच्या वतीनं रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी तिरे या 5 किलोमीटर मार्गावरील रस्त्याची फार बिकट अवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर शाळेच्या स्कूल बसेस MIDC कंपनीतील कामगारांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा शिवणी तिरे रस्ता तयार केल्यापासून पुन्हा कधीही त्याची व्यवस्थितरित्या डागडुजी केलेली नाही, यामुळे या रस्त्याने मोटारसायकलवर जाणे सुद्धा अवघड झालेले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आणि रस्त्यावरील खडी उखडलेली असल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या मार्गावरून सध्याकाळी तर गाडी चालवायचे फार कठीण आहे, यामुळे येथील नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. या सर्व रस्त्याची अवस्था अतिशय बिकट बनलेली आहे, परंतु याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. या रस्त्यामुळे गावाचा विकासही ठप्प झाला आहे, तरी स्थानिक राजकीय नेते मंडळींनी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा शिवणी ग्रामस्थांमधून आणि प्रहार संघटनेच्या तालुक्याध्यक्ष विशाल सपकाळ, शाखा प्रमुख विक्रांत गुण, विजय सपकाळ, विकास गुण आदी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. तर सोलापूर तालुक्यातील शिवणी तिरे या 5 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तरी या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे शाळकरी विद्यार्थी, MIDC कामगार, त्याचबरोबर शिवणीतील ग्रामस्थ, ऊस कारखानदार यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी स्थानिक राजकीय नेते मंडळीने व जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी शिवणी ग्रामस्थांमधून मागणी व्यक्त होत आहे.